पंचगंगेला आलेल्या महापुरानंतर पावणे दोन महिने उलटले तरी अजूनही कोल्हापुरातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यातही सरकारनं हात आखडता घेतलाय जिल्ह्यातल्या अडुसष्ट हजार सातशे अडतीस पूरग्रस्तांपैकी अजूनही एकतीस हजार तीनशे ऐंशी पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही उर्वरित सदतीस हजार तीनशे अठ्ठावन्न पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर सानुग्रह अनुदान जमा केल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असलं तरी त्यातही घोळ आहेच एकूणच नुकसान भरपाई देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली नसल्यानं पूरग्रस्तांमधून संताप व्यक्त होतोय जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला त्यामुळं घरादारांचं दुकानदारांचं आणि शेतीचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं महापुरामुळे जिल्ह्याचं अर्थक कारण कोलमाडून पडलं या स्थितीत सरकारकडून तातडीनं मदत मिळावी अशी अपेक्षा होती पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांपासून ते मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांपर्यंत अनेकांनी कोल्हापुरात येऊन पुरानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर नंतर मदतीच्या मोठमोठ्या घोषणाही झाल्या पण प्रत्यक्षात मात्र पूरग्रस्तांची उपेक्षा सुरू आहे तातडीची मदत म्हणून जाहीर केलेली सानुग्रह अनुदानाची रक्कमही अजून सर्व पूरग्रस्तांपर्यंत पोचलेली नाही राज्य सरकारकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल पूरबाधितांमध्ये प्रचंड नाराजी आहे दोन महिन्यापूर्वी आमच्या इथं पूर येऊन गेला आज दोन महिने झाले आमच्याकडे पंचनामे झाले सानुगृह आनंदासाठी पाच पाच डॉक्युमेंट्स आमच्याकडून घेतल्या झेरॉक्सला आमचे जवळजवळ शंभर दीडशे रुपये संपले आज येतील उद्या येतील असं रोज बँकेचे हेलपाटे मारतोय आमच्या तोंडावरती जवळजवळ पोतिरा पुसायचं काम हिने केलं म्हणजे पंचनामे झाले आम्ही समाधानी झालो पण ऑलरेडी आमच्या खात्यावरती अजून पैसे आले नाही तलाट ऑफिसला ता गेलं की त्यालाटी काय म्हणतोय तुमचं बँक खातं बरोबर आहे का बघा आधार कार्ड बरोबर आहे का बघा आणि बँकेत जाऊन या तर तिथं जाऊन आलो तिथं नाही तलाट ऑफिसला गेलो तिथं नाही आज ताग्यात आम्हाला रुपया देखील भेटलेला नाही महापुरानंतर जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे केले त्यानुसार जिल्ह्यात अडुसष्ट हजार सातशे अडतीस लोकांसह सरकारी मालमत्तेचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता गेल्या जिल्हा प्रशासनानं केवळ सदतीस हजार तीनशे अठ्ठावन्न पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली अजूनही एकतीस हजार तीनशे ऐंशी पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही व्यापारी व्यावसायिक आणि शेतीची नुकसान भरपाई देण्याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली सुरू नाहीत तातडीनं नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पंचगंगा परिक्रमा केली त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली पण त्यानंतरही पूरग्रस्तांच्या समस्या कायम आहेत दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर तातडीनं मदत मिळाली होती त्या तुलनेत यंदा मदत मिळत नसल्यानं पूरग्रस्त हवालदिल झालेत अजून काय मदत तशी म्हणा तशी मिळालेली नाही आहे तरी पण मागच्या दोन हजार एकोणीसपेक्षा पण ह्यावेळी शेतीचं नुकसान व्यावसायिकांचं नुकसान वगैरे झालेलं आहे आणि पुढच्या मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला पूर आला त्यावेळी पाचव्या दिवशी आम्हाला मदत जाहीर झाली जा गेली आणि ती जमा डायरेक्ट रो कॅश दिली परंतु आता पाच हजार रुपये मिळाल्यात त्याच्यावर काय अजून काय शासनानं मदत काय जे हे केलं नाही आणि शेतीचं पण नुकसान झालं आहे तरी पण शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून काहीतर शासनानं निर्णय घ्यावा आम्हाला अनुभव म्हणजे मदत पंचनामा झालेत मग तर मागच्या ज्या पाण्यात फास्ट मदत आली तशी अजून झालेलं नाही फॉर्म भरलेला आहेत आम्ही ते अजून गावात ग्रामपंचायतमध्येच आहेत वरती काही गेलेलं नाही त्याबद्दल शासनानं जरा फास्ट मदत द्यावी आमसनी कोरोना आणि महापूर अशा दुहेरी संकटामुळं जिल्ह्याच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम झालाय या कठीण स्थितीत सरकारनं वेळीच मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा होती मात्र सरकारकडून पूरग्रस्तांची चेष्टा सुरू आहे आधी पंचनामे करण्यात दीड महिना घालवला आता सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे नुकसान भरपाई द्यायला शासन अजून किती दिवस लावणार असा सवाल विचारला जातोय